विद्यार्थ्यांनो सर्वांना नमस्कार. ज्ञानवंदन न्यूज क्रिएटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती अधिकार अधिनियम जो आहे ना 2005 यावर आधारित महत्त्वपूर्ण असे 100+ प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. लक्षात घ्या, जेवढ्याही अपकमिंग एक्झाम आहेत ना त्यामध्ये आवर्जून 2 ते 3 प्रश्न या टॉपिकवर विचारले जात आहेत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. या व्हिडिओची PDF तुम्ही कशी डाउनलोड करू शकतात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलवर सर्वप्रथम आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 एकूण किती प्रकरणे समाविष्ट आहेत. लक्षात घ्या, माहिती अधिकार याचं विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नेटवर जर गेलेत ना गॅझेट भेटतं, त्या गॅझेटमध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण 6 प्रकरणे दिलेली आहेत आणि यामध्ये किती कलमे आहेत ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये कव्हर करूयात. तर माहिती अधिकार अधिनियम 2005 किती कलमे दिले आहेत, म्हणजे 6 प्रकरणे आणि एकूण कलमे किती आहे 31. लक्षात ठेवायचं आहे, 6 प्रकरणे आणि 31 कलमे माहिती अधिकार अधिनियममध्ये आहेत. नेक्स्ट, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदांतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. योग्य उत्तर आहे 19(1)(a) याच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला जसं सांगितलं तसं माहिती अधिकार याचे शॉर्ट नोट्स, माहिती अधिकारचे 70+ प्रश्न, अधिनियमची PDF, पुस्तक आणि लेखक 130+, साहित्यिक आणि टोपण नाव 40, असे एकूण जेवढे PDF आहेत ना ते तुम्हाला फक्त 29 रुपयामध्ये भेटेल. याकरिता तुम्ही काय करायचं आहे, जो माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे 93565 यावर व्हॉट्सअप करा. माहिती अधिकार टेस्ट म्हणून व्हॉट्सअप करा. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पेमेंट डिटेल दिल्या जाईल, त्यानंतर तुम्ही पेमेंट करून ह्या जेवढे PDF आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते. PSI मुख्य 2013 प्रश्न विचारला आहे. योग्य उत्तर आहे श्री वजाहत हबीबुल्ला. नेक्स्ट, मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती पुढील किती वेळेत दिली पाहिजे. तर लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीच्या जीवित आणि स्वातंत्र्याशी निगडीत अशी माहिती असेल ना तर त्या माहिती अधिकाऱ्याला 48 तासाच्या आत ती माहिती विद्यार्थी मित्रांनो त्या व्यक्तीला द्यावी लागते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6 बघूयात, भारतामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम सर्वप्रथम कोणत्या राज्यात पारित झालेला आहे. तर योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये 1997 हा माहिती अधिकार अधिनियम पारित करण्यात आला. नेक्स्ट, भारतात केंद्र सरकारने माहितीच्या अधिकाराचा अधिनियम संमत करण्याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याच्या सरकारने आपला माहितीचा अधिकार अधिनियम संमत केला होता. महाराष्ट्र सरकारचा हा अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता. तर राईट आन्सर आहे 2002. नेक्स्ट, सामान्य जनतेच्या लोक प्रशासनाविरुद्धच्या तक्रारी यांचे प्रभावीरित्या निवारण करणे शक्य व्हावे या हेतूने अँबुड समन ही संस्था जगात सर्वप्रथम कोणत्या राष्ट्राने निर्माण केली होती. राईट आन्सर आहे स्वीडन. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9 बघूयात, केंद्राचा माहिती अधिकार अधिनियम 2005 अस्तित्वात येण्यापूर्वी भारतातील किती राज्यांनी आपल्या राज्यांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम संमत केला होता. तर राईट आन्सर आहे 9. नेक्स्ट, केंद्र सरकारचा माहिती अधिकार अधिनियम 2005 हा खालीलपैकी केव्हा संमत केला गेला. तर राईट आन्सर आहे 15 जून 2005 संमत करण्यात आला आहे. नेक्स्ट, जागतिक पातळीवर माहितीचा अधिकार अधिनियम बनविणारा खालीलपैकी पहिला देश कोणता. तर राईट आन्सर आहे स्वीडन. हा विद्यार्थी मित्रांनो पहिला देश आहे ज्याने माहितीचा अधिकार अधिनियम पारित केला आहे. माहितीचा अधिकार म्हणजे काय की जेवढी सरकारी ज्या संस्था असतात बरोबर, नगर परिषद झालं, तहसील झालं किंवा काय, तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मागणी करून ती माहिती विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध करून घेऊ शकतात. म्हणजे कोणताही अधिकारी कोणतीही माहिती गुपित ठेवू शकत नाही. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता देश माहितीचा अधिकार अधिनियम पारित करून असा अधिनियम पारित करणारा जगातल्या 2 क्रमांकाचा देश ठरला आहे. तर योग्य उत्तर आहे अमेरिका. 1 नंबरला स्वीडन, 2 नंबरला अमेरिका. नेक्स्ट, माहितीचा अधिकार अधिनियम संमत करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे. तर राईट आन्सर आहे 56. जे विद्यार्थी मित्रांना प्रश्नाची उत्तर येत असेल ना त्यांनी कमेंट देखील करायचं आहे, जेणेकरून काय होईल की तुमच्या प्रश्नांचा चांगल्या पद्धतीने सराव होईल.
आणि व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून द्या विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक, तर हे टार्गेट अचीव करण्यासाठी तुम्ही मला मदत करायची आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात माहितीचा अधिकार अधिनियम प्रत्यक्षात लागू झाला? तर राईट आन्सर आहे 12 ऑक्टोबर 2005. आधी काय बघितलं होतं, संमत कधी करण्यात आला, बरोबर. आणि या ठिकाणी काय बघतो आहे आपण, तर पारित कधी करण्यात आला. तर राईट आन्सर काय आहे, 12 ऑक्टोबर 2005. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत माहितीच्या अधिकाराचा उल्लेख प्रथमच करण्यात आला होता? तर राईट आन्सर आहे 10वी पंचवार्षिक योजना, जी 2002 ते 2007 या कालखंडात होती. नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे हे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलं आहे? जे 31 कलम आहेत ना, त्यामधील कलम क्रमांक 12 यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे दिलं आहे की केंद्रीय माहिती आयोग एक असणार आहे आणि त्याची काय म्हणतील की संरचना कशा पद्धतीने असेल हे कलम 12 मध्ये दिलं आहे. त्यानंतर नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोगाची रचना खालीलप्रमाणे कशी असेल? तर लक्षात घ्या, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, म्हणजे एक मुख्य माहिती आयुक्त असेल, तसेच 10 पेक्षा अधिक नसेल इतके माहिती आयुक्त असणार आहेत. अशी माहिती अधिकाराची केंद्रीय माहिती आयोग आहे त्याची रचना अशी आहे आणि जो राज्य माहिती आयोग आहे त्याची देखील रचना याच पद्धतीने असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीनुसार प्रत्येक विभागात नेमलेल्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागण्याकरिता कोण अर्ज करू शकतो? 4 ऑप्शन आहे, प्रत्येक नागरिक, परदेशी, सामूहिक, मंडळ की वरील सर्व. तर लक्षात घ्या, जे भारताचे जे नागरिक आहेत ना त्यांनाच फक्त अधिकार आहे. जर तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करतायत, त्या एक्झाममध्ये जर तुम्ही सिलेक्ट झाले, सपोज तहसीलदार झाले किंवा मुख्य अधिकारी झाले किंवा तुम्ही तलाठी झाले, तर तुम्ही त्या डिपार्टमेंट आहेत ना त्याचे तुम्ही जनमाहिती अधिकारी असणार आहे आणि तुमच्याकडे जर असा अर्ज आला तर तुम्हाला त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 19, केंद्रीय माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्तांची नेमणूक करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीचे प्रमुख कोण असतात? तर लक्षात घ्या, भारताचे पंतप्रधान हे विद्यार्थी मित्रांनो त्या समितीचे प्रमुख असतात. त्यानंतर नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 20 बघूयात, राज्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांची नियुक्ती करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य असतात? तर आपले ऑप्शन आहे, विधानसभेचा विरोधी पक्षनेता, विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष की विधान परिषदेचे अध्यक्ष. तर हे जे 5 आहेत त्यापैकी कोणकोण असणार आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. तर लक्षात घ्या, राईट आन्सर काय आहे, तर विधानसभेचा विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री. म्हणजे काय राहील, सुरुवातीला मुख्यमंत्री या ठिकाणी राहील आणि असे हे 2 लोक, असे 3 जणांनी मिळून ही कमिटी बनलेली असते. त्यानंतर नेक्स्ट, केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात घ्या, भारताची जी राजधानी आहे दिल्ली, या ठिकाणी केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती पुढील किती वेळेत दिली पाहिजे? तर लक्षात घ्या, 30 दिवसाच्या आत देणं गरजेचं आहे. जर स्वातंत्र्याशी आणि जीवितशी निगडीत नाहीत, बरोबर, निगडीत असेल तर 48 तासात दिला पाहिजे, परंतु निगडीत नसेल तर 30 दिवसाचा कालावधी हा जनमाहिती अधिकाऱ्याकडे असतो. त्यानंतर नेक्स्ट बघूयात, क्वेश्चन क्रमांक 23, माहिती अधिकार सुधारणा कायदा 2019 नुसार केंद्रीय माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त यांचा कार्यकाल कसा करण्यात आला आहे? तर लक्षात घ्या, सुरुवातीला काय होता तो 5 वर्ष किंवा 65 वर्ष यापैकी जे आधी पूर्ण होईल ते, परंतु आता काय म्हणता येईल की त्यामध्ये चेंजेस केलं आणि आता काय आहे 3 वर्ष आणि 65 वर्ष असं करण्यात आलं आहे. त्यानंतर नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 24, माहिती अधिकार काय आहे? संविधानात्मक अधिकार, घटनात्मक अधिकार, वैधानिक अधिकार की वरीलपैकी काही नाही. घटनात्मक अधिकार नाही आहे, संविधानात्मक पण अधिकार नाही, कारण की आपली जी राज्यघटना आहे त्यामध्ये असं कुठं म्हटलं नाही आणि हा वरीलपैकी हा पण ऑप्शन येणार नाही. तर योग्य उत्तर आहे, वैधानिक अधिकार दिला आहे, कारण की संसदेने याला मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट, राष्ट्रपतींनी नेमलेल्या केंद्रीय माहिती आयुक्त शिफारस समितीत खालीलपैकी किती सदस्यांचा समावेश असतो? तर मी ऑलरेडी सांगितलं 3 सदस्य असतात. जसं केंद्राचा जो माहिती अधिकार असतो त्यामध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांनी नेमलेला एक कॅबिनेट मंत्री, असे 3 जणांनी मिळून ही समिती बनली असते. त्यानंतर नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 26, केंद्रीय माहिती आयोग खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचा असतो? शासकीय, निमशासकीय, खाजगी की स्वायत्त मंडळ? तर लक्षात घ्या, हा केंद्रीय माहिती आयोग आहे ना हा स्वायत्त
मंडळ आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 27 बघूयात। केंद्रीय माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त खालीलपैकी कोणासमोर शपथ ग्रहण करतात? तर राईट आन्सर आहे राष्ट्रपती समोर हे विद्यार्थी मित्रांनो शपथ ग्रहण करत असतात। त्यानंतर नेक्स्ट 28, माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत कमाल दंड शिक्षा ही पुढील प्रमाणे असते। तर लक्षात घ्या, दिवसाला 250 रुपये बरोबर आणि कमाल 25,000 एखाद्या जनमाहिती अधिकाऱ्याला आपण विद्यार्थी मित्रांनो दंड किंवा शिक्षा ठोठावली जाऊ शकते। लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न बघतोय, परंतु ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्यावर देखील मी व्हिडिओ बनवला आहे। त्याची व्हिडिओची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो शॉर्ट नोट्सचा जो व्हिडिओ आहे तो देखील आपण बघायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 30, कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा या खटल्यात दिला गेला। PSI मुख्य 2013 हा प्रश्न आहे। तर योग्य उत्तर आहे मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा दिला गेला। त्यानंतर नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियमखाली अर्ज केलेल्या तारखेपासून मागील वर्षापूर्वीची माहिती देण्यात येते। म्हणजे आज जर अर्ज आला तर तुम्ही पाठीमागे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त 20 वर्ष जुने तुम्ही डॉक्युमेंट मागू शकता। त्याआधीचे 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वीचे डॉक्युमेंट तुम्ही माहिती अधिकारामध्ये मागवू शकत नाही। त्यानंतर नेक्स्ट, केंद्रीय सरकारद्वारा स्थापित गुप्त वार्ता व सुरक्षा संघटनांना माहितीचा अधिकार अधिनियम लागू नाही, परंतु मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याच्या अभिकथनांशी संबंधित असणारी माहिती दिवसाच्या आत द्यावी लागेल। तर लक्षात घ्या, मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याच्या अभिकथनांशी संबंधित असणारी माहिती ही विद्यार्थी मित्रांनो 45 दिवसांच्या आत द्यावी लागेल। आणि ज्या आपल्या ज्या गुप्त वार्ता किंवा आपण म्हणतो ड्रॉ झालं किंवा ह्या ज्या गुप्त ज्या संघटना आहेत त्यांची माहिती विद्यार्थी मित्रांनो माहिती अधिकारामध्ये देण्यात येत नाही। त्यांनी एक जी अनुसूची दिली, त्यांनी त्या अनुच्छेद दिलेत, त्यामध्ये एक लिस्ट दिली, यांची हे जे डिपार्टमेंट आहे त्यांची माहिती तुम्ही माहिती अधिकारामध्ये मागू शकत नाही। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 33, केंद्रीय जनमाहिती अधिकारी अथवा राज्य जनमाहिती अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध किती दिवसात अपील करता येते? तर लक्षात घ्या, 30 दिवसाच्या आत तुम्हाला अपील करता येतं। जर तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याकडे माहिती मागितली परंतु त्याने 30 दिवसाच्या आत तुम्हाला उत्तर दिलं परंतु ते असमाधानकारक नसेल, तर जनमाहिती अधिकाऱ्याच्या वरती जो अधिकारी असतो त्याकडे तुम्ही 30 दिवसाच्या आत विद्यार्थी मित्रांनो अपील करू शकतात। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 34, मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तास निलंबित करण्याआधी राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणाचा अभिप्राय घेऊन त्यानुसार कारवाई करता येईल? ESO मुख्य 2011। तर राईट आन्सर आहे सर्वोच्च न्यायालय। पुढे जाऊयात आणि माहिती अधिकार नोट्स आणि PDF पाहिजे असेल तर हा जो क्रमांक आहे त्यावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप करून द्या, रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल। लक्षात घ्या, प्रत्येक व्हिडिओ बनवण्यामध्ये आम्ही कष्ट घेतलेलं असतं, त्यामुळे जी माफक फी जी असते सपोज 29 रुपये, कृपया ती फी विद्यार्थी मित्रांनो पेड करा आणि हे जे मटेरियल आहे ते तुम्ही घेऊन टाका। नेक्स्ट, माहितीचा अधिकार अधिनियम खाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे? मी ऑलरेडी या प्रश्नाचं उत्तर सांगितलं आहे, तर सर्व भारतीय नागरिक आहेत त्यांना विद्यार्थी मित्रांनो हा अधिकार आहे, विदेशी व्यक्तींना नाही, इतर राष्ट्रांचे दूत यांनाही नाही, लक्षात ठेवा। नेक्स्ट, माहितीचा अधिकार अधिनियमनुसार लोकसभेचे तत्संबंधी किंवा तद अनुषंगिक बाबी करता सक्षम अधिकारी कोण असेल? तर या ठिकाणी काय दिलं आहे, लोकसभेचे, बरोबर, लोकसभेचा विषय आला तर लोकसभेचे जे अध्यक्ष असतात ना त्यांकडे विद्यार्थी मित्रांनो हे सक्षम अधिकारी असतात। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, राज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा लेखी राजीनामा खालीलपैकी कोणाला उद्देशून देतात? राईट आन्सर आहे राज्यपालांना उद्देशून देत असतात। त्यानंतर नेक्स्ट, केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगास कोणत्याही बाबींची चौकशी करताना हे अधिकार निश्चित करण्यात आले आहे? ESO मुख्य आणि PSIला देखील हा प्रश्न विचारण्यात आला आहे। तर ऑप्शन आहे फौजदारी न्यायालय, चौकशी न्यायालय, सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय। तर याचं योग्य उत्तर आहे कोणते अधिकार तुम्हाला भेटतील चौकशीबाबतीत, तर दिवाणी जे न्यायालय आहे त्याचे अधिकार भेटणार आहेत। नेक्स्ट, खालील विधानातून सत्य विधान ओळखत आहे? तर मी विधान वाचतो, जनमाहिती अधिकाऱ्याने मुद्दामहून माहिती देणे नाकारले तर माहिती आयोग अशा अधिकाऱ्यांना माहिती देईपर्यंत 250 रुपये प्रतिदिवशी, परंतु 25,000 रुपयांपेक्षा जास्त नसेल एवढा दंड आकारू शकतो। विधान 2, दंडाबरोबर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश देऊ शकतो। 3, शिस्तभंगाची कारवाई केली तर दंड वसूल करता येत नाही। 4,
जनमाहिती अधिकारी माहिती आयोगांच्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. तर सत्यविधान विद्यार्थी मित्रांनो ओळखा, 3 आणि 4, 1 आणि 2 वरीलपैकी सर्व बरोबर की फक्त 1, 2, 4 बरोबर. तर लक्षात घ्या, पहिलं जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे, दिवसाला 250 आणि मॅक्झिमम 25,000 पर्यंत. त्यासोबत दंडाबरोबर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्याचा अधिकार आहे, आदेश देऊ शकतात. परंतु शिस्तभंगाची कारवाई केली म्हणून दंड वसूल करता येत नाही असेही काही नाही. आणि तुम्ही जनमाहिती अधिकारावर कारवाई केली म्हणून तो सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो असंसुद्धा कुठे मेन्शन नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी 1 आणि 2 बरोबर आहे. नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील खालीलपैकी कोणते कलम हे अधिनियमित झाल्याच्या दिनांकापासून 120व्या दिवशी अंमलात आले? ASO मुख्य 2012. तर योग्य उत्तर असणार आहे कलम 6. त्यानंतर पुढे जायचं आहे क्वेश्चन क्रमांक 41. माहिती अधिकाराखाली माहितीची मागणी कशी असू शकते, संगणकीय विद्युत स्वरूपात की मौखिक स्वरूपात? तर सांगा योग्य उत्तर काय असेल. ज्यांना उत्तर येत असेल ना त्यांनी खाली कमेंट करायचं आहे. तर लक्षात घ्या, माहिती अधिकाराखाली तुम्ही माहिती एकतर संगणकीय म्हणजे तुम्ही म्हणू शकतात पेन ड्राईव्हमध्ये माहिती द्या किंवा मला फ्लॉफी डिस्कमध्ये माहिती द्या तुम्ही मागू शकता. त्यासोबत मौखिक स्वरूपात देखील तुम्ही माहिती मागू शकतात की मला ओरली माहिती पाहिजे, तुमचा टाईम द्या, आणि तुम्ही मौखिक स्वरूपात देखील माहिती घेऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 42. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 2.0 नुसार सक्षम प्राधिकारी यांच्या व्याख्येमध्ये कोणाचा समावेश होत नाही? 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक बघा. तर याचं राईट आन्सर असणार आहे राज्याचे मुख्यमंत्री यांचा समावेश होत नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 43. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 उद्देश काय आहे? बघा, माहितीचा अधिकार बहाल करणे, सार्वजनिक प्राधिकरणांच्या अधिकारातील माहिती सुलभ मिळण्याची शाश्वती देणे, सार्वजनिक प्राधिकरणांच्या कामांमध्ये पारदर्शकता व जबाबदारी वृद्धिंगत करणे. तर हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे जायचं आहे क्वेश्चन क्रमांक 44. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 7 नुसार सर्वसाधारण परिस्थितीमध्ये माहिती मिळवण्याचा कालावधी किती दिवसांचा आहे? तर तुम्ही एखाद्या माहिती अधिकाऱ्याकडे माहिती जर मागितली ना तर त्याला 30 दिवसाच्या आत तुम्हाला लेखी उत्तर देणं गरजेचं असतं. जर त्यांनी 30 दिवसाच्या आत जर तुम्हाला माहिती दिली नाही तर तुम्ही त्याच्या विरोधात विद्यार्थी मित्रांनो काय करू शकता, तर अपील करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 17.3 नुसार राज्यपाल मुख्य माहिती आयुक्तास खालीलपैकी कोणत्या कारणावरून पदावरून काढून टाकू शकतात? तर बघत रिझन काय, न्यायालयाने नादार घोषित केलं. 2, नैतिक अधपतन अपराधाबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आलं. 3, त्याच्या पदीय कर्तव्याबाहेरील वेतनी रोजगार करीत असेल. आणि ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. तर लक्षात घ्या, जे राज्यपाल मुख्य माहिती आयुक्त हे जे तिन्ही रिझन आहेत ना त्यावरून पदावरून दूर करू शकतात, म्हणजेच वरीलपैकी सर्व योग्य उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 46. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या हेतूने करण्यात आला आहे. तर बघूयात ऑप्शन. शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून, भ्रष्टाचार रोखणे, नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणे, लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे. आता एखाद्याला वाटू शकतं की सर्व बरोबर आहेत, बरोबर, परंतु असं नाही आहे. तर योग्य उत्तर आहे 1, 2, 4, म्हणजेच शासनाच्या कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून, भ्रष्टाचार रोखणे म्हणून, आणि लोकशाही खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करायचे म्हणून. तर कुठल्या पद्धतीने नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणं हे रिझन नाही, तर पारदर्शकता असली पाहिजे, चांगल्या पद्धतीने काम झालं पाहिजे. हे विद्यार्थी मित्रांनो या माहिती अधिकार अधिनियमाचं काय म्हणता येईल की खरं उद्देश आहे. नेक्स्ट, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 राष्ट्रपतींकडून कोणत्या तारखेस अनुमती मिळाली? तर लक्षात घ्या, संमत कधी झाला, 15 जून 2005, आणि कार्यान्वित कधी झाला, तर हे विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा. आपण ऑलरेडी वरती बघितलं आहे, बघूयात किती विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला आहे. पुढे जायचं आहे क्वेश्चन क्रमांक 48. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमामध्ये माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेली आहे? तर राईट आन्सर आहे कलम 3. नेक्स्ट, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 6.3.1 नुसार किती दिवसात जनमाहिती अधिकारी त्याच्याकडे केलेला अर्ज त्याच्या अधिकार क्षेत्रात ती आहे त्याच्याकडे पाठवून देईल? म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला अर्ज करायचा होता ग्रामपंचायतीमध्ये, बरोबर, की आमदाराला पाणी येत नाही असा ग्रामपंचायतीचा अर्ज करायचा होता. परंतु तुम्ही लक्षात घ्या, ग्रामपंचायतीचा अर्ज जर तहसीलमध्ये जर दिला
बरोबर, तर तहसील जे कार्यालय आहेत ना त्यांना त्या पर्टिक्युलर ग्रामपंचायतीकडे तो जो अर्ज आहे ना तो 5 दिवसात द्यावा लागतो. म्हणजे असं काय नाही की भले तुम्ही अर्ज दुसरीकडे केला बरोबर, पण त्या माहिती अधिकाराची जबाबदारी राहील की ती माहिती त्या त्या कार्यालयाकडे व्यवस्थित पोहोच करणं. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 50 बघायचा आहे. त्यापूर्वी परत एकदा सांगतो, जर तुम्हाला माहिती अधिकार नोट्स आणि PDF पाहिजे असेल तर या क्रमांकावर व्हॉट्सअप करून द्या. लक्षात घ्या, PDFचा फायदा काय राहील की फास्टमध्ये रिव्हिजन करायला तुम्हाला मदत होईल. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 50. माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 19 व त्याचे उपक्रम 1 निर्णयाच्या विरुद्ध किती दिवसात दुसरे अपील करता येईल? तर लक्षात घ्या, 90 दिवसामध्ये तुम्ही अपील करू शकता. आज तुम्ही माहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागितली, त्यांनी 30 दिवसात माहिती दिली नाही, तर 31व्या दिवशी तुम्ही त्याच्या विरोधात अपील करू शकता पुढच्या 90 दिवसापर्यंत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 51. खालीलपैकी सत्य विधान कोणते? बघूयात, माहिती अधिकार कायदा 2005 हा शासकीय कुपिते कायदा 1923 अधिक्रमित करतो, बरोबर आहेत, म्हणजेच थोडक्यात याला रिप्लेस करून टाकतो. नेक्स्ट, भारताची सुरक्षा हा दोन्ही कायद्यांमध्ये एक उद्देश आहे, बरोबर. त्यानंतर माहितीचा अधिकार 2005 या कायद्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा नाही, दंडाची शिक्षा आहेत, हेही बरोबर आहेत, म्हणजे वरील सर्व विधाने ही सत्य आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 52. माहिती अधिकारांच्या अनुषंगाने जोड्या जुळवा. तर लक्षात ठेवा, कधी कोणता कायदा संमत झाला, युनायटेड किंगडमचा, अमेरिकेचे संयुक्त राज्य म्हणजेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत, सांगा. तर भारत 2005 हेच तर ऑलरेडी माहिती आहे, युनायटेड किंगडम 1985 आहे, अमेरिकेचे संयुक्त राज्य 1946 आणि ऑस्ट्रेलिया 1982 पारित करण्यात आला आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1, 2, 3, 4 ही विद्यार्थी मित्रांनो योग्य जोडी असेल. त्यानंतर नेक्स्ट, 1990 माहितीचा अधिकार चळवळ सुरू झाली तेव्हा संघटनेने राजस्थानमधील दुष्काळ निवारणाच्या कामांसंबंधी नोंदी आणि कामगारांचे लेखे यांची मागणी केली होती. तर सांगा, कोणती संघटना होती? तर मजदूर किसान शक्ती संघटना योग्य उत्तर आहे. राज्यसेवा मुख्य 2014 हा प्रश्न विचारण्यात आला आहे. नेक्स्ट, माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत 2005 अर्जदारास असलेल्या अधिकारांविषयी काही विधाने दिली आहेत, त्याबाबतीत बरोबर विधान कोणतं? लक्षात घ्या, 3 विधाने मी वाचत आहे. अर्जदाराला विचारलेली कोणतीही आणि सर्व प्रकारची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. 2, जेव्हा अशी माहिती एखाद्याच्या जीवितशी आणि स्वातंत्र्याशी संबंधित असेल तेव्हा जन माहिती अधिकारी अर्ज मिळाल्यापासून 24 तासात ती माहिती मिळवण्याचा हक्क अर्जदारास आहे. नेक्स्ट, जर योग्य वेळेत माहिती मिळाली नाही तर अर्जदार कोर्टात दावा लावून नुकसान भरपाई मिळू शकतो. तर योग्य विधान कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो सांगा. तर लक्षात घ्या, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, ही जी तिन्ही विधानं आहेत ते चुकीचं आहे. लक्षात घ्या, कारण की अर्जदाराला सर्व माहिती मिळवण्याचा अधिकार नाही आहेत, कारण की ज्या गुप्तवार्ता अशा ज्या संघटना असतात त्या माहिती देऊ शकत नाही. आणि जीवितशी आणि स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर 48 तासात तुम्ही माहिती दिली पाहिजे. जर माहिती तुम्हाला मिळाली नाही म्हणून तुम्ही कोर्टात दावा करू शकत नाही, तुम्ही त्याच्या विरोधात जनमाहिती अधिकाराच्या वरती जो अधिकारी असेल त्याकडे अपील करू शकतात. म्हणजे ही तिन्ही जी विधाने आहेत ती अगदी चुकीची आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 55. केंद्र सरकारने माहिती अधिकार कायदा 2005 संमत केला त्या अगोदर पुढीलपैकी कोणत्या राज्यांनी हा कायदा संमत केला होता? तर लक्षात घ्या, ही राज्य कोणकोणती आहेत, तर तामिळनाडू, गोवा, राजस्थान आणि कर्नाटक योग्य उत्तर आहे, बरोबर. तर यांनी 4 दिले. आता या ठिकाणी गुजरात आहे का? नाही आहे. त्यानंतर कोणतंही हरियाणा पण नाही आहे, बरोबर. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू, गोवा, राजस्थान आणि कर्नाटक योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम -नुसार मुख्य राज्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त यांची सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अहवालातील कारणामुळे राज्यपाल हकालपट्टी करतात. राज्यसेवा मुख्य 2019. तर राईट आन्सर आहे कलम 17(1) अनुसार. नेक्स्ट, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 2 खंड अन्वये त्रयस्थ पक्षाचा अर्थ माहिती मिळवण्याची विनंती करणारी नागरिकाव्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ती असा आहे आणि त्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरण याचा समावेश होतो. सांगा, हे खंड कोणतं आहे? खंड NKMKI. तर योग्य उत्तर आहे खंड N. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 58. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करून द्या. टार्गेट आहे 1000+. तर लाईक करण्यामध्ये कंजूसशी विद्यार्थी मित्रांनो दाखवू नका, लगेचच लाईक करून द्या. नेक्स्ट, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 2(e) नुसार सक्षम अधिकारी याचा अर्थ संविधानाच्या अनुच्छेद -() अन्वये नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक असा आहे. तर कोणतं? तर अनुच्छेद 239. नेक्स्ट,
खालीलपैकी कोणत्या अपिलामध्ये केंद्रीय माहिती आयोगाकडून राजकीय पक्ष माहितीचा अधिकार कायद्याच्या कलम 2 याच्या अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरणे आहेत असा निर्णय झाला आहे? तर चार ऑप्शन काळजीपूर्वक बघा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ना ते ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच श्री एस सी अग्रवाल आणि अनिल बैरवाल विरुद्ध ए आय सी सी बीजेपी CPM CPI NCP BSP हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कोणत्या कलमानुसार जी न्यायालयाने न्यायाधिकरणे प्रकाशित करण्यापासून रोखले आहेत किंवा जी माहिती उघड केल्याने न्यायालयाचा अवमान होईल अशी माहिती उघड करण्यापासून सूट करण्यात आली आहे? तर हे जे कलम आहेत ना ते कोणतं आहे? चार ऑप्शन काळजीपूर्वक बघा. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करू शकतात. हा देखील राज्यसेवेला प्रश्न विचारला आहे. तर योग्य उत्तर आहे कलम 8(1)(b). त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 61, पुढील दोन विधानांपैकी योग्य विधान सांगा. ए विधान आहे मागण्यात येत असलेली माहिती दुसऱ्या प्राधिकाऱ्याकडे असलेला अर्ज 7 दिवसांच्या आत हस्तांतरित करावा. दुसरं विधान आहे जी माहिती मागितली आहे तिचा उल्लेख सोडून निव्वळ संपर्क तपशील देणे अर्जदाराला आवश्यक आहे. तर लक्षात घ्या 7 दिवसाच्या आत हे चुकीचं आहे. 5 दिवसाच्या आत तुम्हाला अर्ज हस्तांतरित करायला पाहिजे. आणि जे दुसरं विधान आहे की जी माहिती मागितली आहे तिचा उल्लेख सोडून निव्वळ संपर्क तपशील देणं गरजेचं आहे. म्हणजे कोणतंही नाव तुम्हाला सांगायची गरज नाही असा याचा अर्थ होतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 62, केंद्रीय माहिती आयोग पुढील व्यक्तींचा मिळून बनलेला असतो. बघूयात कोणकोणते ऑप्शन आहेत. मुख्य माहिती आयुक्त, आवश्यक वाटतील त्याचप्रमाणे 5 पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त. नेक्स्ट, आवश्यक वाटेल त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त की उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती. आपण ऑलरेडी हे बघितलं आहे. बघा कोणतं बरोबर आहे. तर लक्षात घ्या ए आणि सी बरोबर असणार आहे. एक मुख्य माहिती आयुक्त असेल आणि दुसरं काय, आवश्यक वाटतील त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त. जर जे विद्यार्थी व्हिडिओ काळजीपूर्वक बघतील ना त्यांना कुठलीही अडचण येणार नाही परीक्षेमध्ये. नेक्स्ट, चौकशी करताना राज्य माहिती आयोगास खालीलपैकी बाबींसंबंधी दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. कोणकोणते अधिकार आहे बघूयात. बोलावणे आणि सक्षम हजर राहण्यास भाग पाडणे. नेक्स्ट, प्रतिज्ञापत्रावर पुरावे स्वीकारणे. नेक्स्ट, कोणत्याही न्यायालयाकडून अथवा कार्यालयाकडून कोणतेही सार्वजनिक कागदपत्र मागविणे. नेक्स्ट, साक्षीदारांची तपासणी करण्यासाठी समन्स बजावणे. तर योग्य उत्तर आहे ABCD. म्हणजे हे जेवढेही चारही आहेत ना हे दिवाणी अधिकार विद्यार्थी मित्रांनो राज्य माहिती आयोगास आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूयात क्वेश्चन क्रमांक 64, माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार काही माहिती प्रकट करता येत नाही हे अपवाद कोणत्या कलमांतर्गत दिले आहेत? राज्यसेवा मुख्य 2019. तर कलम 8 योग्य उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 65, आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन केव्हा साजरा केला जातो? तर 28 सप्टेंबर राईट आन्सर आहे. नेक्स्ट, माहिती अधिकार तयार करण्यात महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर लक्षात घ्या 6वा क्रमांक आहे. 1 नंबरला आहे तमिळनाडू, 2ला गोवा, 3ला राजस्थान, 4ला कर्नाटक, 5ला दिल्ली आणि 6 नंबरला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र आहे. नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियम 2005 कोणत्या कलमानुसार न्यायालयाच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आली आहे? हे सो मुख्य 2016 प्रश्न आहे. तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी कोणतेही नाही. म्हणजे ही जी कलम आहेत ना ते चुकीचे. ज्या विद्यार्थी मित्रांना प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करा. हा तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 68, माहिती अधिकार अधिनियमाने पुढील कायद्यांचे निरसन केले आहे? तर राईट आन्सर आहे माहिती मिळवण्याचे स्वतंत्र अधिनियम 2002 याला विद्यार्थी मित्रांनो आता काय केलं आहे, निरसित हा केला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करा जर तुम्हाला माहिती अधिकार नोट्स आणि PDF पाहिजे असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 69, डॅडॅशकडून माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही? तर योग्य उत्तर आहे जे दारिद्र्य रेषेखाली व्यक्ती आहे ना त्यांच्याकडून कोणतेही पैसे घ्यायचे नाही अशी तरतूद केली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 70, माहिती अधिकाराचा कायदा 2005 तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर लक्षात घ्या केंद्र सरकार, राज्य सरकार, सक्षम अधिकारी योग्य उत्तर आहे. म्हणजेच वरीलपैकी सर्वांना. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने 70 प्रश्न बघितले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही या क्रमांकावर व्हॉट्सअप करून द्या. जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानवंदन निष्केटर त्याला देखील जॉईन करा. तसेच करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं दुसरं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा ज्यावर आपण डेली 5 क्वेश्चनचा सराव करत असतो.
विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कारण की व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक. व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्ही विद्यार्थी मित्रांनो एफर्ट्स घेतले आहेत, त्यामुळे आमच्या एफर्ट्सला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लाईक करून नक्कीच सपोर्ट करू शकतात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कोणत्याही एक्झामची टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर तुम्ही सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करा, तुम्हाला ती टेस्ट सिरीज विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केली जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.